नमस्कार मित्रांनो विश्वकथांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी आपल्यासाठी बपू काळे यांची कथा घेऊन आलो आहे प्रस्तावना लिहिण्याच्या विचारात मी चार दिवस घालवले अर्थात प्रस्तावना म्हणजे काय तर कोणतीही कथा सुरू करण्याआधी त्याची दिलेली कल्पना तर आजची कथा या गोष्टीवर आहे की आपल्यापैकी काही माणसे अशी असतात की लोककल्याणासाठी म्हणजेच आपल्या आसपासच्या लोकांना अडचणीत पाहून त्यांना मदत करण्याच्या हेतूने त्यांच्या कामात पडतात पण अनावधानाने अशा काही गोष्टी घडतात की आपण विचारही केलेला नसतो आणि ज्याची मदत करायला आपण जातो तोच आपल्याला शिव घालतो आणि मग त्यातून घडणारे कलह म्हणजे नक्की काय घडते ते आपण या कथेत ऐकूया कथेचं नाव मथला टेबलावर मू ठापटीत भोपटकर म्हणाला ही सोसायटी बोगस आहे तुला उशिरा समजलं मला तापू नकोस तू तर प्रथमच तापून आला आहेस आता शांत व्हायला म्हणून इथे है आला आहेस तेव्हा जी काय वटवट करायची ती कर आणि चारायला लाग समजून फोपट कर समोर बसला टाउन प्लॅनिंग मधला पोंगशे पुढे तुझ्याकडे इम्पोर्टेड मिक्सर आहे तो बिघडला त्याने मला सांगितलं आणि तू ग्रँड रोडच्या दुकानाचा पत्ता दिलास डोळे बारीक करीत भोपटकर म्हणाला याचा अर्थ तू पोंक्षेला भेटलास लिफ्ट मध्ये न ठरवता पाचव्या मजल्यावर येईतो त्याने तुला शिव्या घातल्या पुन्हा मू टापटीत भोपटकर म्हणाला हेच हेच मला हेच सांगायचं होतं त्याचा मिक्सर आणखीन बिघडावा असा माझा हेतू असेल का माझा मिक्सर त्याच दुकानदाराने होता तसा करून दिला होता म्हणून मी पोक्षला ग्रँड रोडला घेऊन गेलो ना बस मिळे ना म्हणून मी टॅक्सी गेली वाट्यात हॉटेलचा खर्चही मीच केला हे सगळं तो विसरला आता मला पण त्या दुकानात जायला तोंड राहिला नाही काय रे पंक्षने दुकानदाराला आय शिव्या घातल्या आणि वर त्याचे पंचवीस रुपये अडकून ठेवले साले गल्याची दुनियाच नाही मी भूपटकराकडे बघत राहिलो तो अजूनही थरथरत होता त्याचा चेहरा उग्र झाला होता दोनशे तीस फूट खाली म्हणजे दुसऱ्या मजल्यावर होता म्हणून वाचला होता त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायचं म्हणून मी म्हणालो नऊ टाक घेणार का मागू माग पण बापू मी पुकट घेणार नाही तुला एक आयडिया देऊन जातो बोल आपल्या मराठीत एक म्हण आहे एक वेळ व्हावं नकट पण होऊ नये धाकट बरोबर तर बदलत्या काळानुसार ह्या म्हणी पण बदलायला हव्यात कहते रहो एक जमाना असा होता की घराघरातून पोराची लेंडर निघायची धाकट्याच्या वाटणीला काही येत नसावं पण आता हम दो हमारे दो या काळात यात कोणताही एक धाकटा असणार धाकटा आणि नक्टाही असेल तर माझं म्हणणं असं आहे की धाकट्याचं एकेकाळी फार स्तोंग माजवण्यात आलं होतं खरं मिजरेबल जर कोणी असेल तर मधला दाकटा नव्हे ते कसं काय मधल्याच्या वाटणीला वरिष्ठाचा मानही नाही आणि दाकट्याचं म्हणजे शेंडे गोड कौतुकही right. नाही यू आर राईट पण वपू हा नियम प्रत्येक ठिकाणी लावता येतो ऑफिसात बघ आता तुम्ही हाताखालच्या माणसाकडून काम करून घेऊ शकत नाही आणि वरच्या अधिकाऱ्याला तुमच्याकडून काम हवं असतं आणि हाताखालच्यांना सवलती मी संमतीदर्शक मान हलवली आणि फोपटकराला हुरूप आला तो सरसावून म्हणाला जन्म घेतानाच स्टेशन चुकलं की सगळा प्रवास चुकला अगो हेच पा मी फोपटकर इथंच चुकलं कसं काय मी शेड्यूल कास्टला किंवा ओबीसी हवा होतो कितीतरी समस्या सुटल्या असत्या बर माझ दे अडनावानेच गोची केली तुला चास होता तो तू घालवला कसा काय काळे अडनाव सगळ्या जातीत असत बॅकवर्ड क्लास म्हणून जाहीर केलं असतस तर तुझे साहित्य गाजले असत कमीत कमी सारस्वत तरी व्हायचं सा। सगळ्या कमिट्यांची वर्णी लागली असती अरे पण मी वा मन मी मधला आता ह्याच्यात मी काय करू काही करू नकोस पण तरी सांगतो कधी मधलं होऊ नकोस अर्थात तेही कोणाच्या हातात नाही आपण हा हा म्हणता मधले कधी होतो हे आपल्यालाही कळत नाही चहा तो पोटात गेल्यावर भूपटकर जरा शांत झाला त्याने मूडमध्ये येऊन सिगरेट शिलगवली आणि तो गालातल्या गालात हसायला पण लागला मी म्हणालो आता इथून पुढे कोणालाही त्या दुकानाबद्दल सांगायला जाऊ नकोस काडी पेटी उलट्या बाजूने उघडत त्यात राख झाडीत होपटकर म्हणाला माणसं मदत करायला जाणाऱ्याच्याच सहेेतूला शंका घेतात त्याचा संताप येतो म्हणूनच सांगतो आमचं हे असंच होणार काय आम्ही पुन्हा पुन्हा थापता खाणार आणि पुन्हा पुन्हा कोणासाठी तरी धावणार कारण मधलं होणं हे एक व्यसन असतं सिगरेटपेक्षा वयानक त्या व्यसनाची पण चटक लागते माझ्या दृष्टिकोनातून इथून लेखकाला हवं असलेलं कथानक सुरू होणार होतं मी कानात जीव आणला आणि फोपटकराने काळीपेटीमध्ये राख झाडली मला त्याचं हे आवडतं तो फक्त स्वतःचं व्यसन सांभाळतो असं नाही तर निर्व्यसनी माणसाचं पथ्य पण सांभाळतो आता सिगरेटच पाहना तिची राख तो पेटीतच टाकणार आता मधला होण्याचं व्यसन तो कसं सांभाळतो ते ऐकायचं होतं भोपटकराने सुरुवात केली प्रत्येक प्रांतात कोणी ना कोणतरी राजा असतो त्याप्रमाणे मधला होण्याचं व्यसन हे राजा म्हणजे टॉप मोस्ट व्यसन कारण या व्यसनाला स्थळ काळ जातपात उच्च निच गरीब श्रीमंत याचं जसं वंदन नाही तसंच वयाचं वंदन नाही हे व्यसन कोणत्याही वयात लागू शकतं पुढचं स्टेज मधला शहाणा असं बगबग इथे चालत नाही कारण ज्याला ठेस लागते त्याचा तो पण शहाणा होत नाही या व्यसनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की वय तुमची शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक आर्थिक या प्रत्येक दलनात कसोटी लागून अब्रायची पाळी येते आणि कधी कधी तर प्राणाला सुद्धा मुकावं लागतं मी आश्चर्याने विचारलं खरं पेपरला देखील येतो काय दोन व्यक्तीत किंवा गटात मारामारी होते कोणीतरी ती सोडवायला जातो आणि त्यालाच जीव गमवावा लागतो बरोबर ना ॲबसुल्युटली तो जो मरतो ना त्याला मधला म्हणतात सुपर तेव्हा तुम्ही मधले झालात की कोणीतरी तुम्हाला मारतो तरी किंवा तुम्हाला तुमचा जीव नकोसा होऊ लागतो तरी सुद्धा या व्यसनाची लज्ज काही निराळी असते त्यातून कोणीही तसा सुटणार नाही तो वंक्षसुद्धा असाच केव्हा तरी लटकेल कशावरून कोणीतरी अडचणी सापडला आणि आपण त्याच्या मदतीला धावून जावं अशी स्तुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात बसेल ना मी मान हलवली अंकाराचं हे एक छोट गोजरवाण रूप आहे आपण अडचणी सापडणारा जो करणार आहोत या मोहापासून मधला नामक मादक द्रव्याची सुरुवात होते कशी ऐक मिक्सरच्या अगोदरचं प्रकरण भोपटकर हातातली सिगरेट खिडकीपाशी टाकून आला सहा महिन्यापूर्वी मी रंग लावून घेतला आमचे एक दोस्त रंगकामावर खुश झाले आम्ही लगेच त्याला त्या रंगाऱ्याचा पत्ता दिला माझ काम केलं तसंच व्हायला हवं आणि त्याच पैशात हे त्या रंगाऱ्याला बजावलं आणि मित्राला बजावलं तू याला जे काय पैसे ठरवशील ते वेळेवर देत जा तिथं खळबळ करू नको हां हे सांगावं का लागलं कारण आमचे हे चिरंजीव दोस्त भयानक चिकट आहेत दमडा न घालवता यांना सगळे प्लेजर सवी असतात ज्या दिवशी आम्ही त्या दोघांची गाठ घालून दिली त्याच दिवशी घरातून थप्पड खाल्ले का बायकोचं म्हणणं मित्र कसा आहे हे एकदा समजल्यावर रंगाराची आणि त्याची ओळख करून द्यायची नाही शी इज right. राईट <laughs> बरोबर मग काय रंगारे त्या मित्राकडून ॲडव्हान्स घेऊन गेला ते गेलाच मग त्या मित्राचा निरोप आता त्या रंगाऱ्याचा शोध घेणं आलं का पत्ता नव्हता वकू रंगारे सुतार प्लंबर ही थोर थोर मंडळी पत्ता कसा देतात अनुभव आहे ना त्यांना चाळीच नाव माहीत नसत वो जो गोरेगाव मे पानवाले का दुकान आहे ना हा उसके पीछे गावठान मे शिमिटकी चाल है अशा त्या पत्त्यावर ही जमात अठरा कमरे मे रेतीय आम्ही तिथ रात्री नऊ नंतर अंधारात ठेच कळत हातबट्टीचा वास घेत गेलो तर चिरंजीव बनारसला गेलेले बनारसला ही सगळी आयात बनारस युपी इथूनच होते तिथं त्या लोकांचा एक भाऊ असतो मग तो बी पडतो आणि त्याचा बनारसचा पत्ता कोणालाच माहित नसतो बर मग मग काय नाही एका मित्राकडून शंभर रुपये उसून घेतले आणि त्या आमच्या दोस्ताला परत केले तेव्हा तात्पर्य भोपटकर मध्येच म्हणाला तात्पर्य नसलेली ही एक जगातली एकमेव गोष्ट आहे भोपटकर गेला तो सांगत होता ते निखळ सत्य होत आपल्याला लाभलेला शिंपी आपल्या घरातल्या मुलाला सुद्धा लाभत नाही जे शिंपेचं होतं तेच मग बहुतांशी प्रत्येक बाबतीत होत ह्यावर उपाय एकच पटकर म्हणतो त्याप्रमाणे मधला न होणं माझ्या घरात मी धाकटा नकटा तर नाहीच या उलट नाक नको इतकं मोठं कोणत्याही अँगलने फोटो घेतला तर तो चांगला येत नाही पण धाकटा असूनही माझी जी काही पंचायत झाली नाही ती मी केवळ मधला नव्हतो म्हणूनच का तसं असेल तर कधीही मधला होता कामा नये त्यानंतरचा रविवार गिरगावात जाऊन एका दोस्ताला गाठायचं होतं कॉलनीतून बाहेर पडता पडता करंदीकर भेटले कुठे रवरा गिरगावात गिरगावात म्हटल्याबरोबर करंदीकरांनी हाताने थांबायची खून केली नुकतंच जमावलेलं पान त्यांनी रस्त्यावर दोन बोटांच्या फटीतून मी तिकडे दुर्लक्ष केला थुंकणारा माणूस कुठं नाही केव्हाही थुंकतो तेव्हा बघणाऱ्याला काय वाटत असेल हा विचारही त्याला शिवत नसेल गडगवाट कुठे कांदेवाडीत वन बिल्डिंगमध्ये जाल का हा जरूर तिथे वामांच्या उघड जायचो कुसुमचा फक्त फोटो पोचवायचा काय कळून जवळ अवश्य मला रस्त्यावरचं उभं राहून करंदीकर त्यांच्या घरी गेले आणि पाच मिनिटात एक पाकिट घेऊन आले त्यांना काही सांगायचं ना मुनं फोटो पाठवा असं पणवर म्हणाले तेव्हा न बोलता फक्त फोटो टाळाचा ओके प्रथम करंदीकरांच्या कामातून मोकळं व्हायचं म्हणून मी मोहन बिल्डिंगला भेट दिली वाघ मंडळी कुठे राहतात चौकशी केली आणि त्या दारावरची कडी वाजवली संपूर्ण वाढ झालेला एका वाघाने दरवाजा उघडला मी माझं येण्याचं सा प्रयोजन सांगताच जोरदार स्वागत झालं मी फोटो दिला आतल्या दारातून प्रथम नुसतं डोकावून बघून एक एक फॅमिली मेंबर बाहेर येऊ लागला आणि थोड्याच वेळात वाघांचं संपूर्ण कळप माझ्या समोर उभं राहिलं फॅमिली मोठी असावी माझ्या समोरच त्यांच्यापैकी तीन बंधू होते एक दोन बायका होत्या मग मोठ्या बंधूंनी मला म्हटलं ज्याला लग्न करायचं त्याला बोलवतो मी निघतो मला आणखीन एक दोन कामं करायची आहेत बसा हो दोन मिनिटं निमित्ताने आला नाहीतर तुमच्या सारख्यांचे पाय आमच्या घराला कशाला लागत आहेत मी थांबलो वाघ क्रमांक चार आले त्यांच्या अंगावरचा नाईट लिंगा पाहून मला उगीच वाटले हा पट्ट्यावाला वाघ पट्ट्यावाल्या वाघाने कुसुमचा फोटो पाहिला आणि तो शेजारच्या वाघाच्या कानात पुटपुटला त्याचबरोबर मधला वाघ आपल्या खोलीत गेला त्याने आतून आणखी एक फोटो आणला दोन्ही फोटो त्या सर्व मंडळींनी आलटून पालटून पाहिले आणि मग थोरल्या वाघाने विचारले करंदीकरांनी दिलेला फोटो बरोबर आहे का म्हणजे कुसुमचाच फोटो आहे का दुसरे वाघ कुसुमच आहे का तुमची आणि करंदीकरांची किती वर्षांची ओळख पंधरा ते सोळा वर्षांची का पण मुलगी चष्मा वापरते का नाही वापरत होती का मी आठवण्याचा प्रयत्न करीत म्हणालो नाही माझ्याकडून नकार जाताच माझ्या समोर वाघांनी दोन फोटो ठेवले दोन्ही फोटोतील मुलगी एकच आहे ना वाटते खरी काळे सत्य कधी लपत नाही तुम्ही करंदीकरांचे मित्र आहात तेव्हा तुम्ही त्यांचीच बाजू घेणार माझं वाघ त्यांनी कॅज्युअली फोटो द्याल का असं विचारलं मी हो म्हणालो ह्या पलीकडे मला काहीही बॅकग्राऊंड माहीत नाही आम्ही सांगतो आमच्या केशवला चष्मा आहे तुम्ही बघतात आहात आम्ही तेवढ्यासाठी अड घातली होती की मुलाला चष्मा असला तरी मुलीला असता कामा नये आता हा कुसुमचा आम्ही इकडून तिकडून मिळवलेला फोटो आता तुमच्याबरोबर हा फोटो पाठवतात कुणाची तरी एकाची बायको दरवाज्यातून म्हणाली फोटो घेऊन स्वतः या म्हटलं तर तो मला पाठवलं ते आले म्हणून काही बिघडत नाही करंदीगर किती दिवस येणार नाहीत हे जरी त्यांचे मित्र असले तरी यांनी फॅक्ट सांगायला हरकत नाही दुसरे बाघ दुजोर देत म्हणाले एका फोटो चष्मा आणि एका फोटोत नाही म्हणजे सध्या ती कॉन्टॅक्ट लेन्स वापरते का एवढं सांगा मला खरोखर कल्पना नाही पुन्हा एकदा मागून आवाज आला यांना ते दुसरं पण विचारून टाका वाघ मागे वळून म्हणाले चष्म्या ते थानपत्ता लावू देत नाहीत मग दुसरी गोष्ट कशी सांगतील तरी विचारा ते करंदीकरांना विचारतील त्यांनी आता मध्यस्थ्याची भूमिका वाघ साहेब मध्यस्थ वगैरे म्हणू नका मला ते काम झिपायचं नाही आणि मला वेळही नाही तुम्ही आता बाहेर पडू शकतच नाहीत वाघ म्हणाले जेवढं माहीत आहे तेवढं सांगा ॲज अ सोशल वर्क तिसरे वाघ विचारा मी जीवावर उदार झालो हिची काय भानगड माफ कर, मिस्टर वाग, मी निघालो मला काही विचारू नका आंबा थोरले वाघ दरकाळी फोडत म्हणाले मी थांबलो वाघ म्हणाले जी पोरगी चार महिने नागपूरला मावशीकडे होती तिथं हिने दिवे लावले गुण उधळले मग रातोरात हिला मुंबईत पळवली आणि मग आता लवकरात लवकर जमवायचं म्हणून मी त्या गुहेतून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी गिरगावात का आलो होतो हेही विसरलो होतो करंदीकर वहिनी तर तडकल्याच स्वतःच्या डोळ्यांवरचा चष्मा दिसत नाही आणि दुसऱ्या माणसाच्या डोळ्यातलं कॉन्टॅक्ट लेन्स दिसतं याचा अर्थ काय लग्ना अगोदरच माणसं कशी आहेत हे समजलं ते बरं झालं करंदीकर बायकोला म्हणाले ती माणसं साधारण कशी आहेत याची कुणकुण मला लागलीच होती म्हणून तर मी फोटो यांच्याबरोबर पाठवला हा मला खरा धक्का होता करंदीकर कमाल केलीत मला अगोदर कल्पना का दिली नाहीत मग तुम्ही गेलाच नसतात मग बोलणंच खुंटलं तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती बोलता बोलता मी उठलोच आता सावरून घेणं जरुरीच आहे याची जाडे होऊन माझे हात धरून त्यांनी मला खाली बसवलं <laughs> गंमत केली हो तुमचा बळी देईल का वाघ मंडळी चमत्कारिक का आहेत एवढं मला माहीत होतं पण तुमच्याशीच ते खोलात जाऊन चौकशी करत बसतील असं वाटलं नव्हतं त्यांचं जाऊ दे तुम्ही काय म्हणालात सांगा मी काय सांगणार एकतर कुसुमला चष्मा लावताना पाहिल्याचं मला आठवत नाही तसाठ आठवणार कारण जेमतेम महिनाभरच चष्मा वापरला बहिणी म्हणाला करंदीकर म्हणाले साध्या साध्या गोष्टी आमच्या ध्यानात येत नाहीत आमचे बंधुराज म्हणाले तेही चष्मा आल्यावर की बाळासाहेब कुसुमचं जमेपर्यंत चष्म्याची भानगड ठेवू नका मग कॉन्टॅक्ट लेन्सची अक्कल आम्हाला आली बहिणींनी कथानक पुरे केलं पण तेवढ्यात कुसुमाने तिची मैत्रीण न सांगता स्टुडिओत गेल्या एक चष्म्याचा फोटो असू दे म्हणून दहा रुपयाला तीन कॉपी काढून आणल्या त्यातल्या दोन मैत्रिणींकडेच राहिल्या म्हणजे आपल्याला आपली दहा रुपयात एकच कॉपी पडली जिथं तिथं नुकसान करंदीकर त्रासिकपणे म्हणाले ते राहू दे ग मला फक्त त्यांनी वाघांना काय सांगितलं तेवढं हवं म्हणजे उद्या आपण काय करायचं ते मला समजेल मी त्यांना मला काही कल्पना नाही एवढंच ते म्हणालो तेव्हा तुम्ही चूक केलेत कसली त्यांना ठणठणीतपणे जाब विचारायचा की समजा कुसुम कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरते तर तो काय गुन्हा आहे सायन्स एवढं पुढं गेलं ते कशासाठी उलट कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायची आमची ऐपत आहे हेच नाही का त्याच्यावरून सिद्ध होत काळेसाहेब कुसुम तुमची मुलगी आहे असं क्षणभर समजलं असतं तर तुम्हाला वाघांशी काय बोलायचं हे नक्की सुचलं असत आपली एवढ्या वर्षांची ही दोस्ती करंदीकर ही दोस्ती लक्षात ठेवून तुम्ही मला कुसुम कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरते हे का नाही कधी सांगितलं पण मी म्हणते त्या कॉन्टॅक्ट लेन्सेसचं एवढं भांडवल का करायचं वाघांना म्हणावं मुलीचे गुण पहा अगोदर गुण पहा असं बहिणींनी म्हणताच मला यायला नको होतं असं हसू आलं का असलात मी गप्प बसायला हवं होतं पण कुठेतरी मला या सर्व प्रकारचा उभं आला होता मी म्हणालो कुसुमच्या मुंबईतल्याच नव्हे नागपूरमधल्या गुणांची पण वाघांना माहिती आहे नागपूरचा विषय निघाल्याबरोबर करंदीकर तर वाघांपेक्षा हिंस्र दिसू लागले तिथला तिथं पातला जोडा काढला काय नाही वाघ गेले जणू मध्ये सगळ्या जगात त्यांचं एकमेव स्थळ नव्हतं बहिणी त्यांना आवरित म्हणालाय काळींचा काय संबंध यात त्यांच्यावर कडापरतायत तुम्ही वाघांना भेटून काय ते सांगा करंदीकर तावा तावीने म्हणाले मी त्यांच्यावर का चिडलो म्हणजे त्यांची आपली पंधरा सोळा वर्षांची मैत्री आहे म्हणून कुसुमला लहानपणीपासून ते ओळखतात मान वर करून पोरुने कुणाकडे कधी आजवर पाहिलं नाही हे सगळं माहीत असूनही ते त्या वाघ फॅमिलीला एवढं टरकले का मारली आणि यांना फोटो पोहोचवायला सांगितला एवढ्यावरच मी सुटेन असं मला वाटलं होतं पण नाही आठ दहा दिवसानंतर पट्ट्यावाला वाघ आणि त्याच्याबरोबर एक वयस्कर अनोळखी ग्रस्त ही जोडी सरळ माझ्या ऑफिसात आली ओळखलं का मी वा हा 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 ओळखलं ना बसा बसा एक पूर्ण तांबेकर मी त्या ग्रस्थांना नमस्कार केला तुम्हाला मी या ऑफिसात असतो म्हणून कोणी सांगितलं वाघ म्हणाले इथं एकोणवीसशे पन्नासच्या सप्टेंबरमध्ये नोकरीला लागला त्यापैकी पावणे तीन वर्ष डेव्हलपमेंट प्लॅनला आणि अडीच वर्ष प्रोडक्टिव्हिटीला होतात एवढे वर्ष सोडल्यास तुम्ही एकोणीस वर्ष नऊ महिने एकाच खात्यात आहात याच महिन्यात तुमचा एफिशियन्सी बार आहे मीटिंग झाली नाही म्हणून तुमचं इन्क्रीमेंट पास व्हायचंय बरोबर मी आवाकच झालो वाघ हसत हसत म्हणाले आम्ही बातम्या मिळवतो हो। त्या एवढ्या परफेक्ट मिळवतो त्याशिवाय मध्यस्थी करायला जातच नाही काय पुणत आंबेकर खरं ना मान हलवीत पुणत आंबेकर म्हणाले बरोबर आता आपण का आलो आहोत ते सांगायचंय ना त्याशिवाय सुटका नाही मिस्टर काळे हे पुणत आंबेकर नागपूरचे कुसुमबद्दल मी तुम्हाला जे काही विचारलं ते प्रकरण आता यांना विचारा मी गप्प बसलो विचारा ना मी विचारून काय करू करंदीकरांना जाब विचारा मी का विचारायचा तुम्ही त्यांचे जुने दोस्त म्हणून मिस्टर वाघ या प्रकरणात मला जास्त गुंतायची इच्छा नाही करंदीकरांसाठी नाही आता आमच्यासाठी तुम्ही आता आम्हाला हवे आहात आमच्या बाजूने मला वेळ नाही आणि इच्छाही नाही पुण तांबेकरांना मी काय उगीच आणलं अहो पण मी त्यांना घेऊन या असं म्हणालो होतो का मध्येच पुण तांबेकर म्हणाले जाऊ दे अक्षर साहेब माझ दुःख माझ्याजवळ त्यांचा तसा काही संबंध नाही काळे साहेब मी मात्र स्वार्थ म्हणून तुम्हाला भेटायला आलो होतो निव्वळ स्वार्थ म्हणून खोटं सांगत नाही बोलू क तुमची परवानगी असेल तर बोलतो मला निष्कारण कोणाला गुंतवायला आवडत नाही खा कुणास ठाऊक मी पुण तांबेकर प्रांजळ वाटले आणि असंही मनात आलं की माझ्याप्रमाणेच वाघ त्यांनाही गोऊ पाहतायत मी म्हणालो जरूर बोला पुणे तांबेकर टवटवीत होऊन म्हणाले करंदीकरांची कुसुम नागपूरला होते चार महिने माझ्या मुलाला आवडले मलाही बरे वाटले मी त्यांच्या भेटण्या फिरण्याला हरकत घातली नाही माझ्या मुलापेक्षा मला ती जरा ॲग्रेसिव्ह वाटले मी दुर्लक्ष केलं कारण आमचा बामन तसं अगदी वामण्याच आहे वार न लागलेला त्या श्यामूळ मुलाचं चा। व्हायचं कसं आयुष्यात ही मला खरं तर काळजीच कुसुम जरा बोल्ड वाटले मगाशी, मी तो शब्द वापरला नव्हता ॲग्रेसिव हा ॲग्रेसिव तेव्हा म्हटलं आपल्या चिरंजीवांना जरा असाच पार्टनर मिळायला हवा पण कसाचं काय तिने चार महिने त्याला नुसतं खेळवलं हो आणि शेवटी त्याचा अपमान केला चार चौकांसमोर आणि आली मुंबईला अरे आणि आता आमचे वामनराव असले घरी बुद्धीने तो बेताचाच मनाने देड हात कलेजावाला त्याला हा अपमान सोसावला नाही बशीला लावून सीत चिटकवला होता तोर दोन महिने कामावरच गेला नाही काय करू सांग मी म्हणालो अस व्हायला नको पुण तांबेकर म्हणाले मुलगी तुला योग्य नव्हती तू भाग्यवान म्हणून तिच्या आवडीतून सुटलास एवढंच त्याच्या मनावर ठसवा म्हणजे तो माणसात येईल आय विल ट्राय ट्राय असं म्हणू नका लवकरात लवकर माझ्या वामनला माणसात एका स्थळासाठी मी त्याला इथं घेऊन आलो पण तो मुलगी पाहायला तयार नाही माझ्या मुलाला माणसाताना मी निव्वळ स्वार्थ म्हणून आलो पुण्यात तांबेकरांचा प्रांजळपणा मला करंदीकर आणि वाघ यांच्यापेक्षा मनाला भिडला केव्हा तरी मी कुसुमला पण थोडं सोनवणार होतो काल परवाची ती परकरी पोर मला अशी वाटली नव्हती खरोखर स्वतःच्या मुलीप्रमाणे जवळ बोलवून मी तिच्याशी हितगुज करणार होतो मात्र तत्पूर्वी चिरंजीव वामनरावांना भेटणं जरुरीचं होतं ओळीने तीन संध्याकाळी मी वामनरावांचं बौद्धिक घेऊन घेऊन त्यांना मुलगी पाहायला तयार केलं या कामात मला शिरवईकर नावाचा एक माणसाने फार मदत केली कुणाचा कोण आणि कुणाचा कोण पण पुणत तांबेकर मुंबईत ज्या केतकर फॅमिलीकडे उतरले त्या केतकर फॅमिलीने वामन अवतारावर काहीही इंटरेस्ट घेतला नाही शिरवईकर केतकरांचे पडोसे ते रोज त्यांच्या गाडीत वामनला घ्यायचे माझ्या ऑफिसला यायचे आणि आम्ही कधी मलबार हिल कधी वरळी तर एक दिवस जुहूपर्यंत गेलो वामनची समजूत घातली आणि उणत तांबेकरांचा दुवा मिळवला त्यानंतर चार दिवसांनी करंदीकर भेटले खोपरापासून नमस्कार करीत ते म्हणाले पंधरा सोळा वर्षांच्या मैत्रीचे चांगले पांग फिरलेत काय झालं काळेसाहेब हे जग फार लहान आहे तुमचेच सोशल कॉन्टॅक्ट जास्त आहेत असं समजू नका आमच्या पण ओळखी आहेत समजलात अरे पण काय झालं ते सांगशील की नाही तुम्हाला पुणे तांबेकराची किव आली दुसरी बाजू ऐकून घ्यायला हवी होती करंदीकर इट्स ऑल राईट right. कुसुमला तुम्ही लहानची मोठी होताना पाहिलीत आणि माझा ऐका गरज नाही शिरवईकरांनी मला सगळं सांगितलं आहे मी त्याच दिवशी भोपटकराच्या खात्यात गेलो आणि आता तावा तावीने त्याच्या टेबलावर मूठ आपटीत म्हणालो भोपट्या आय अॅग्री विथ यू दुनिया खरंच बोगस आहे पोटल शंभर नववे हजार टक्के अंतरांच्या भाषेत ही अशी माणसं गेल्या दहा वर्षात झाली नव्हती भोपटकर नुसता असला मी विचारलं ओपट्या मधला होऊ नये यासाठी काय करावं तो म्हणाला सांगू सांगायलाच हवं शिल्ड बिअर पाशिर पाजिन, उड मी सावध झालो म्हणालो नाही सांगणार कारण मी मधला होईन माझ्या पाठीवर थोपटत पोपटकर म्हणाला हे पहिलं मर्म सतत सावध राहायचं तू आता मला गवंडी शिंपी इलेक्ट्रिशियन यांच्याबद्दल ओळीने प्रश्न विचार मी म्हणालो ओके विचार ओपटकर एखादा चांगला गवंडी आहे का रे अरे चार दिवसांपूर्वी का बोलला नाही आलस तू दुबईला गेला बरं एखादा इलेक्ट्रिशियन अरे यार एक अफलातून माणूस होता रिलायबल पण यू आर नॉट बिलीव्ह पण मागच्या महिन्यात तो शॉक बसून मेला रे भोपटकर तुझी शिंपी बोपटकर म्हणाला तेवढं विचारू नको ए वन होता पण रोड वाईडिंग मध्ये त्याच दुकान उडाल तो आता सुरतला गेला मी हसत सुटलो सोपटकर म्हणाला स्वयंपाकाच्या बाईपासून प्लंबर पर्यंत थापा तयार ठेवल्या आहेत आता मी तसा अडकणार नाही पोपटकरांचं बोलणं संपायच्या त्याच्या नावाची चौकशी करीत एक ग्रस्त आला त्याच्याबरोबर एक हमाल होता भोपटकर कोण मी आहे फेनसे साहेबांनी आंब्यांची पेटी हा 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 ठेवा येत फेनसे साहेबांचा एक शिपाई एक तासाने येईल मला माहीत आहे पेटी बरोवलीला पाठवायची ना होय तो माणूस गेल्यावर मी करायला विचारलं ही काय भानगड भानगड नाही काही पेनसेची आंब्याची पिटी यायची होती कोकणातून ती आली पेनसेचा शिपाई येईल आणि कशावरून पेनसेंचा फोन आला होता मी गप्प बसलो संध्याकाळी ऑफिस सुटल्यावरही मला अर्धा पाऊन तास थांबावं लागलं ला। घरी जाताना सहज गोपटकरांच्या खात्यावरून गेलो दारातून पाहिलं गोपटकर डुलक्या घेत होता पायाशी आंब्याची पेटी पडली होती म्हणजे पेक्षेंचा शिपाई आला नव्हता तर मित्रांनो आजची कथा इथेच संपली आपल्याला कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कथा आवडली असल्यास कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आपल्या परिवार आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद